नमस्कार जय भीम मित्र आणि मैत्रिणी आज पंचवीस डिसेंबर तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या शुभेच्छा सगळ्यांचं मंगल हो आणि एका विशेष दिवसाच्या स्मृतीनिमित्त सर्व भारतीयांना विशेषत सर्व महिला वर्गाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि तो दिवस होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुश्रुती हा ब्राह्मण पंथाचा जो ग्रंथ आहे हा हिंदू धर्माचा ग्रंथ नाही हिंदूंचा ग्रंथ नाही हा ब्राह्मण संप्रदायाचा ग्रंथ आहे त्यात पण ब्राह्मण महिलांचा ग्रंथ नाही हा फक्त या संप्रदायाला स्ट्राँगली मानणारे जे कट्टर ब्राह्मणवादी लोक आहेत ते या लोक या ग्रंथाचं समर्थन करतात याचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसमोर केलं होतं मनुश्रुतीचं दहन त्यामित्त सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो बाबासाहेबांनी या ग्रंथाचं दहन का केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की त्यावेळेला भारतात सगळ्यात जास्त शिकलेले अस्पृश्य दलितच नव्हे तर सगळ्यात जास्त शिकलेले भारतीय म्हणून बाबासाहेबांची ख्याती होती त्यांचा जो व्यासंग होता त्यांची जी अभ्यास करायची आणि कुठल्याही समस्येच्या खोलात जायची जी प्रवृत्ती होती त्यामुळेच पुढे त्यांना कॉन्स्टिट्यूशन मेकरचा रोल मिळाला आणि त्यातूनच त्यांनी जे धर्मविषयक संप्रदायविषयक आणि समता विषमता ऐतिहासिक याचे जे पुरावे आहेत यावर संशोधन केलं आणि त्याची परिणिती झाली ती मनुश्रुती जाळण्यामध्ये मित्रांनो बाबासाहेब जेव्हा या समस्येच्या खोलात गेले की या देशामध्ये या ब्राह्मण संप्रदायामध्ये ब्राह्मण धर्म ज्याला म्हटलं जातं यात शूद्र अस्पृश्य आणि महिला हा जो मोठा वर्ग आहे म्हणजे पन्नास टक्के या सगळ्या संप्रदायातल्या महिला पॉप्युलेशन ज्या आहे त्या महिला होत्या आणि शूद्र अस्पृश्य मिळून जवळजवळ पंच्याऐंशी टक्के समाज होता तर यांची एवढी दुरावस्था का आहे तर याचं खोलात जेव्हा गे ते गेले तेव्हा त्यांना लक्षात आलं की ब्राह्मणांनी जे धर्मशास्त्र लिहून ठेवले आहेत आणि त्यातल्या त्यात इसवी सनाच्या नंतर जी मनुश्रुती लिहिली गेली पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये ती संस्कृतमधून लिहिली गेली ही धर्मसंहिता म्हणून प्रचलित झाली आणि तिचे नियम संपूर्ण समाजावर लागू झाले हे नियमच कारण आहेत सर्व दुःखाचे विषमतेचे अत्याचाराचे आणि शोषणाचे म्हणून या नियमावलीचा निषेध करावा याविरुद्ध लोकांना एकत्र करावं आणि मोठं आंदोलन उभं करावं जेणेकरून लोक यातून बाहेर पडायला प्रवृत्त होतील आंदोलनाला जुळतील म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुश्रुती जाळण्याचं ठरवलं मित्रांनो मनुश्रुतीमध्ये जे नियम आहेत मी बऱ्यापैकी डिटेल वाचलेले आहेत आणि एकदा नाही मी अनेकदा वाचलेले आहेत ह्या नियमांचा जर नीट एखाद्याने अभ्यास केला आणि जे लोक जे ब्राह्मणवादी मनुवादी ज्यांना असं वाटतं की आपण कट्टर हिंदुत्ववादी आहोत सनातनी आहोत या लोकांनी देखील जर नि निष्पक्षपणे विवेक साबूत ठेवून ही मनुश्रुती वाचली तर त्यांच्या देखील असं लक्षात येईल की जगाच्या इतिहासात जगाच्या संप्रदायांच्या सांप्रदायिक आणि धार्मिक ग्रंथांच्या इतिहासात सगळ्यात जास्त अन्यायकारी विषमतावादी शोषक असा जर कुठला ग्रंथ असेल अशी जर कुठली नियमावली असेल तर ही ब्राह्मण धर्मातली ब्राह्मण पंथातली मनुश्रुती आहे आणि ही का आहे हे जो ऐकेल वाचेल त्याच्या लक्षात येईल मी यातले मोजकेच मुद्दे सांगतो कारण सगळे मुद्दे सांगणं या व्हिडिओमध्ये शक्य नाही आणि तो उद्देशही नाही मित्रांनो मनुश्रुती ही जगाचा उगम कसा झाला याच्याबद्दल अगदीच भाकडकथा सांगते त्यांच्या म्हणण्यानुसार परमात्म्याने स्वतःला निर्माण करून घेतलं म्हणजे सर्वप्रथम हा विधाता परमात्मा तयार झाला त्याने ब्रह्मा तयार केला तो कसा तयार केला तर एक अंड होतं एक बीज त्या अंड अंड फुटलं आणि त्यातून ब्रह्मा बाहेर पडला मग ब्रह्माने बऱ्याचशा गोष्टी केल्या त्याने एक पुन्हा एक दुसरं एक अण्ण्या अंड्याबद्दल या मनुष्यतीमध्ये चर्चा आहे त्याला हिरण्यगर्भ म्हटलेला आहे हे फुटलं आणि त्यातून एक स्त्री आणि पुरुषाचा जन्म झाला त्या स्त्रीच्या जन्मातून पुढे एक विराट पुरुषाची निर्मिती यामध्ये डिस्क्राइब केलेली आहे आणि या विराट पुरुषापासून दहा महर्षींचा जन्म झालेला आहे तर ही अशी एक साखळी त्यातून त्यांनी वर्णन केलेली आहे आणि याच ब्रह्माने त्याच्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या अंगातून वेगवेगळ्या वर्णांची निर्मिती केली असं वर्णन वेदातल्या पुरुषसुत्तामध्ये सुरुवातीला येतं सुरुवातीच्या वेदांमध्ये असलं काही वर्णन नाही वेद हे खरं ऋषीमुनींचे अरहंतांचे संतांचे आध्यात्मिक अनुभव असायचे आणि हे मौखिक होते म्हणजे हे पिढ्यानपिढ्या एकमेकाला शिकवले जायचे पुढच्या पिढीला आणि ते तोंडी म्हटले जायचे त्यावेळेला भाषेच्या स्वरूपात ते नव्हते नंतर ते प्राकृत भाषेमध्ये आले आणि त्यांचं जेव्हा संस्कृतकरण झालं संस्कृत भाषेमध्ये त्यावेळेला हे पुरुषसुत्त देखील ॲड झालं आणि त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था आणि स्त्रीदास्यत्व हे ॲड केलं गेलं हे खूप नंतरचं आहे आणि तसंच यावरच आधारित मनुश्रुती देखील आहे आणि यात असं वर्णन आहे की चार वर्ण जे आहेत हे ब्रह्मापासून तयार झाले तर हे जे खोटं आहे हे याचा उगम इथे आहे मनुश्रुतीमध्ये आणि वेदांच्या पुरुषसूत्तामध्ये हे चार वर्ण तयार झालेले आहेत आणि हे कसं खोटं आहे मग हे लोक आलेत कुठून कसे वर्णन याचं ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि अस्पृश्य वैश्य हे कुठून आले याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे परंतु हे जे खोटं खपवलं गेलं आहे गेले दोन अडीच तीन हजार वर्ष हे याचा उगम इथे आहे आणि या वेदांच्या आणि श्रुतीच्या कर्त्याने ज्या लेखकाने या कर्माबद्दल आणि वर्णांबद्दल असं लिहून ठेवलं आहे की विधात्याने सुरुवातीलाच हे वर्ण तयार केले आणि या वर्णातल्या लोकांचे कर्म फिक्स केले आणि ते कायम जन्मानुजन्म ते तसेच कर्म करत राहणार चार वर्णातले रोग त्यातून सुटका नाही म्हणजे वर्ण हे जन्मजातच लोकांना मिळणार त्यातून सुटका होणार नाही असं यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे मनुश्रुतीमध्ये दे देखील आता थोडक्यात आपण या वर्णांच्या एक क्लासिफिकेशन जे आहे त्याचे रोल्स जे आहेत ते बघूयात तर ब्राह्मणांना हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे इतर तीन वर्णांनी ब्राह्मणांचं रक्षण करणे ब्राह्मणांची सेवा करणे असं अभिप्रेत आहे अभिप्रेत आहे नाही हा स्ट्रिक्ट रूल आहे तसं नाही केलं तर ते पाप तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही ब्राह्मणांनी शिकवायचं ब्राह्मणांनी यज्ञ करून घ्यायचे लोकांकडनं ब्राह्मणांनी दान घ्यायचं कर्म करायचं क्षत्रियांनी काय करायचं तर शिकायचं कारण ब्राह्मण जर शिकवतील तर कोणीतरी शिकायला पाहिजे त्यांनी दान द्यायचं धर्मासाठी ब्राह्मणांसाठी दान द्यायचं क्षत्रियांनी रक्षण करायचं सगळ्यांचं त्यात प्रायोरिटी ब्राह्मणांना आणि त्यांच्या धर्माला त्यांचा जो मार्ग आहे याच्या रक्षणासाठी क्षत्रियांनी प्रसंगी जीव द्यायचा तोच त्यांचा धर्म यज्ञ करून घ्यायचे ब्राह्मणांकडून आणि त्याच्या बदल्यात त्यांना दान द्यायचं वैश्यांनी शेती व्यवसाय गृह राखणे हे हे कामं करायचे आणि विद्या अध्ययन करायचं वैश्यांनी ब्राह्मणांकडून त्या बदलात त्यांना दान करायचं आणि भरपूर दानधर्म त्यांनी करायचा वैश्यांनी हे वैश्यांचं काम आहे शूद्रांनी कुठलंही प्रकारचं संपत्ती बाळगायची नाही त्यांनी फक्त या तीन वर्णांची सेवा करायची यात प्रायोरिटी ब्राह्मणाला आहे विद्या घ्यायची नाही धनसंचय करायचा नाही त्यांना कुठले धार्मिक अधिकार नाहीत त्यांना शस्त्र देखील शिकण्याचा बाळगण्याचा अधिकार नाही तर अशी ही लोकांना जन्मानेच चा चार विषम दर्जामध्ये विभागणारी व्यवस्था जगात कुठेच नाही जगाच्या इतिहासात कुठेच झाली नाही अजून काही या मनुश्रुतीचे ब्राह्मणी मार्गाचे नियम बघा एखाद्याचा जन्म झाल्यानंतर नाव काय ठेवायचं तर शुद्र व्यक्तीचं नाव हे घृणास्पद असलं पाहिजे ब्राह्मण व्यक्तीचं मंगलवाचक असलं पाहिजे क्षत्रियांचं बलवाचक आणि वैश्यांचं धनवाचक आणि तुम्ही हाऊ आर यू असं जेव्हा आपण विचारतो तर तुम्ही ब्राह्मणाला तुम्ही कुशल आहात ना आणि शूद्राला विचारायचं की तुला रोग बिक तर नाही ना कुठला ही आचारसंहिता मनुश्रुतीमध्ये दिलेली आहे प्रेतयात्रा कोणाची कुठल्या दिशेने बा, गावाबाहेर निघाली पाहिजे याचे नियम आहेत गुन्हेगाराला कोर्टात जेव्हा विचारलं जाईल तेव्हा ब्राह्मणाला म्हटलं जाईल बोला तुम्हाला काय सांगायचं आहे आणि शूद्राला म्हटलं जाईल तुझ्या सगळ्या पापांची शपथ घेऊन सांग की तू खरं बोलशील म्हणजे कोर्टात सुद्धा त्यांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाईल मित्रांनो बघा आज देखील कोर्टात वेगवेगळ्या जातीच्या पंथाच्या लोकांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते कोणाला बेल मिळणे जेलमध्ये किती लोक बिना बेल मिळायचे सडतायत यामध्ये जातीची आपल्याला विषमता आढळून येते ती पूर्वीपासून आज देखील आहे कर्ज देण्याच्या बाबतीत ब्राह्मणांना कर्ज दिलं तर त्याने महिन्याला दोन पण व्याज द्यायचं क्षत्रियाने तीन पण व्याज द्यायचं वैश्याने चार पण व्याज द्यायचं मात्र शूद्राने प्रति महिना शेकडा पाच पण व्याज द्यायचं पण हा त्यावेळेचं नाणं जेव्हा मनुश्रुती लिहिली गेली अपमानकारक जर कोणी बोलला जर क्षत्रिय ब्राह्मणाला अपमानकारक बोलला तर त्याला पण दंड वैश्याने अपमानकारक बोललं तर त्याला दोनशे पण दंड आणि शूद्र मात्र जर ब्राह्मणाला अपमानकारक बोलला तर त्याला सरळ मारून टाकायचं हा मनुश्रुतीचा दंड आहे आणि पापी वगैरे असं जर बोलला क्षुद्र ब्राह्मणाला तर त्याची जीप कापून टाकायची ब्राह्मणाला त्याच्या वर्णावरून जातीवरून बोलला तर तापलेली लोखंडाची सळी त्याच्या घशामध्ये घालायची शूद्राच्या जर त्याने ब्राह्मणाला जातीवरून किंवा वर्णावरून काही अपशब्द वापरला तर आणि जर ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर त्याला फक्त पन्नास पण दंड वैश्याचा अपमान ब्राह्मणाने केला तर पण दंड आणि शूद्राचा अपमान जर ब्राह्मणाने केला तर त्याला फक्त बारा पण दंड म्हणजे शूद्राने ब्राह्मणाचा अपमान केला तर त्याचा जीव घ्यायचा ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला बारा पॉईंटचा दंड आणि तेही कोण ठरवणार तर ब्राह्मण न्यायाधीश ठरवणार म्हणजे न्याय झालाच समजा लग्नाच्या बाबतीत देखील त्यांनी नियम करून दिले आहेत की शूद्रने शूद्राशी शूद्राच्याच मुलीशी लग्न करायचं मात्र वैश्य हा वैश्य किंवा शूद्र या दोन्ही मुलीशी लग्न करू शकतो क्षत्रिय हा क्षत्रिय वैश्य शूद्र या तिन्ही मुलीशी लग्न करू शकतो आणि ब्राह्मण चारी वर्णाच्या मुलीशी लग्न करू शकतो रिव्हर्स अलाउड नाही म्हणजे शुद्राने वरच्या कुठल्या मुलं वर्णात लग्न करायचं नाही क्षत्रियाने ब्राह्मणाची मुलगी करायची नाही वैश्याने क्षत्रिय ब्राह्मणाची मुलगी करायची नाही हे पाप आहे त्याला दंड आहे मित्रांनो आता शूद्रांबद्दल स्पेसिफिक काही गोष्टी बघूयात मनुश्रुतीने डिस्क्राईब केलेल्या शूद्रांना दान द्यायचं नाही शूद्रांना धार्मिक व्यवस्थेत सहभागी करून घ्यायचं नाही नाहीतर ते नरकात जातील आणि दान देणारे आणि धार्मिक व्यवस्थेत सहभागी करून घेणारे देखील नरकात जातील शूद्रांनी कधीही ब्राह्मणाला स्पर्श करायचा नाही जिवंतपणीच नाही तर त्याच्या प्रेताला देखील हात लावायचा ला नाही मात्र ब्राह्मणांची जी दैवत आहे गाय ती मेली की तिचं ओढायचं काम जे आहे ते शुद्र आणि अस्पृश्यांचं मात्र ब्राह्मणाला हात लावायचा नाही त्यांच्या देवीला हात लावला तर चालतो बुद्धी नसलेला ब्राह्मण असला नस तरी तो राजाला धर्मोपदेश देईल आणि राजामार्फत सगळ्या राज्याला धर्मोपदेश देईल अशी मनुस्मृती म्हणते हेच रामदास स्वामींचं देखील असं वाक्य आलेलं आहे मित्रांनो बुद्धी नसलेला ब्राह्मण सुद्धा पूजनीय क्षुद्रापेक्षा राजाने क्षुद्राला न्यायदानासाठी नेमल्यास त्याचा अनर्थ होईल आणि शूद्रांना जास्तीचे अधिकार दिल्यास त्याचा अनर्थ होईल राज्य रसातळाला जाईल होईल आज देखील आपल्याला दिसून येतं न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये एस सी एस टी ओबीसीचे लोक अगदी नाहीतच सुप्रीम कोर्टामध्ये एस सी एस टी ओबीसी नावाला सुद्धा नाहीत नीट विचार करा मित्रांनो मी जातीवाचक नाही बोलत आहे मी सत्य परिस्थिती सांगतो आहे शुद्राने ब्राह्मणाला शिकवायचं नाही तसं शिकवलं शुद्राने ब्राह्मणाला तर तोंडात आणि कानात तापलेलं तेल ओतायचं आणि अंत्यज म्हणजे शुद्रापेक्षा जे खाली आहेत त्यांनी ज्या अंगाने ब्राह्मणाला ते मारतील त्याने हाताने मारलं पायाने मारलं तर ते अंग कापून टाकायचं शूद्राने सुवर्णांसोबत एका आसनावर बसायचं नाही शिक्षा काय तर त्यांना राज्यातून हाकलून दिलं जाईल आणि त्याचे गुप्तांग कापून टाकले जातील जर ते एका आसनावर सवर्णांसोबत बसले तर कसली शिक्षा आहे बघा काय काय हा धर्म कसा हा मार्ग आहे आणि ह्या मनुष्य मनुश्रुतीचं राज्य यावं यासाठी आपल्या देशामध्ये दे एक पक्ष आणि एक संघटना काम करते आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एक टोपीवाला मिशीवाला माणूस आहे न्यूक्लिअर सायंटिस्ट तो म्हणतो मन की मनुश्रुती मनु वॉज द ग्रेट ग्रेटर सायंटिस्ट ग्रेटर सेंट दॅन तुकाराम आणि तुकाराम आयुष्यभर समतेसाठी विद्रोह करून झगडला अंधश्रद्धेविरोधात शेवटी त्याला त्याचा जीव द्यावा लागला तुका तुकोबाला आणि हा म्हणतो भिडे की तुकोबा पेक्षा हा मनू श्रेष्ठ होता आणि या मनूचा पुतळा आज देखील राजस्थानच्या न्यायालयात आहे कॉन्स्टिट्यूशनच्या राज्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचं राज्य तिथे बहुतांश वर्ष राहिलेलं आहे देशात काँग्रेसचं राज्य बहुतांश वर्ष राहिलेलं आहे तरीसुद्धा न्यायालयाच्या आवारामध्ये असा अन्यायाचा विषमतेचा पुतळा लावलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो पुढे मनुश्रुती म्हणते की शूद्रांना दासांसारखंच वागवायचं त्यांची कधीच यातून सुटका होऊ शकत नाही कधीच नाही कायमस्वरूपी आणि ब्राह्मणांना हवं तेव्हा ते, ते शूद्रांकडून त्यांच्याकडे असलेलं धन संपत्ती घेऊ शकतात शूद्राला धन बाळगण्याचा अधिकार नाही शूद्रांनी जुने कपडे घालायचे उष्ट अन्न खायचं त्यांनी फाटकी अंतरुण करा वापरायची आणि कमी प्रतीचं सडकं धान्य वापरायचं हा मनुश्रुतीत नियम आहे तर ओव्हरऑल जे आहे की शूद्रांचं शोषण बहुतांश जे लोक आहेत या समाजातले त्यांचं शोषण करण्याचा अधिकार ब्राह्मणांना दिलेला आहे एवढंच नव्हे तर क्षत्रियांचं आणि वैश्यांचं देखील शोषण करण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे ते कमी प्रमाणात आहे पुढचं जे आहे शूद्र सामर्थ्यवान असला तो किती ताकदीचा असला धन कमवणारा तरी त्याला धन संचय करायचा अधिकार नाही ते धन शेवटी ब्राह्मणाचंच ब्राह्मण जर शूद्राची हत्या करेल तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त हे प्राण्याची हत्या जेव्हा ब्राह्मण करतो त्याचं जे प्रायश्चित्त आहे म्हणजे पक्षी प्राणी यांची हत्या केल्यावर ते प्रायश्चित्त ब्राह्मणाने शूद्राची हत्या केल्यावर करायचं आहे हा मनुश्रितीचा नियम आहे विचार करा की हा खरंच न्यायपूर्वक आहे का आणि आपण मनुश्रितीचा नियम पाहिजे कॉन्स्टिट्यूशन नको संविधान नको संविधान चुकीचं आहे आम्हाला वर्णव्यवस्था पाहिजे याचं समर्थन करणारे जे लोक आहेत हे किती योग्य आहेत हे किती विवेकवादी आहेत आणि न्याय्य आहेत याचा आपण विचार करा आणि ज्या असा विचार करतात त्यांनी देखील विचार करा आता महिलांप्रती मनुश्रुती काय म्हणते ही मनुश्रुती जी आहे ती लिहून घेतली आहे मनुच्या नावाने ही मनूने लिहिलेली नाही लक्षात घ्या महिलांना महिलांचं स्टेटस हे शूद्रांच्या स्टेटस सारखं आहे आणि त्यापेक्षा अजून थोडंसं वाईट आहे ते कसं ते बघा महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही शुद्रांसारखाच शुद्र त्यांना धार्मिक अधिकार कुठलेच नाहीत त्यांनी शिकायचं नाही ज्ञान मिळवायचं नाही ज्ञान द्यायचं नाही आणि त्यांच्यावर जे लांछनं लावले आहेत आपली आई बहीण आजी मुलगी बायको यांच्यावर मनुश्रुतीने ते इतके वाईट आहेत की महिलांनी ब्राह्मण महिलांनी आणि सगळ्याच महिलांनी ही मनुश्रुती पंचवीस डिसेंबरला दरवर्षी जाळली पाहिजे त्या होलिकाला काय जाळता आणि त्या रावणाला काय जाळतात की होलिका तर एक बिचारी भावावर प्रेम करणारी समतेवर विश्वास ठेवणारी सेक्युलर अशी राजकुमारी होती आणि तो रावण शुद्ध चारित्राचा चांगल्या चारित्राचा एक मूलनिवासी अनार्य असुर राजा होता त्यांचं काय दहन करतात ह्या मनुश्रुतीचं दहन करा जी विषमता आहे महिलांना नीच मानते कशी नीच मानते तर महिला या पुरुषांना दूषित करतात हाच त्यांचा मूळ स्वभाव आहे हे त्यांचं बेसिक इन्स्टिंग्ट आहे पुरुषांना दूषित करणं आणि त्या पुरुषांना कुपथावर नेणारा असा हा वर्ग आहे महिला आई बहीण मुलीसोबत एका आसनावर पुरुषांनी बसू नये आपल्या मुलीसोबत देखील तुम्ही एका सोफ्यावर किंवा कुठे खुर्च्यांवर बाकड्यावर बसू नये बालपणी पित्याच्या छत्रछायेत महिलांनी राहावं यवनावस्थेत पतीच्या छत्रछायेत राहावं आणि विधवा झाली मातारपणी की मुलांच्या छत्रछायेत राहावं तिला स्वातंत्र्य कधीही देऊ नये असं मनु महाराजांच्या या संहितेमध्ये दिलेलं आहे आणि महिलांनी यांच्यापासून वेगळं राहायचं नाही कधीच तशा त्या वेगळ्या राहिल्या तर त्या पतीचं कुल आणि पितृ कुल याचा त्या अपमान करतील मित्रांनो हा नियम इतका घातक ठरलेला आहे महिलांसाठी की असंख्य महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत असंख्य महिला जाळल्या गेल्या आहेत आत्ता नागपूरमध्ये एका डॉक्टरच्या जाचाने एका बाईने गळफास लावून घेतला काल परवाच बातमी आहे बघा आजही असेल ती बातमी आजही या महिला मरत आहेत त्या नवऱ्याचं घर सोडत नाहीत सासर सोडत नाही दिला घरी राहा तिथून तुझी अंत्ययात्राच निघाली पाहिजे हा मनुचा हा नियम आहे मनुश्रुतीचा ब्राह्मणी नियम आहे हा हिंदू लोकांचा नियम नाही हा ब्राह्मण लोकांच्या संहितेचा नियम आहे याला सगळे ब्राह्मण मानतात मी असं म्हणत नाही लक्षात घ्या हे जातीवाचक नाही आहे हे वृत्तीवाचक आहे वैचारिक आहे त्यामुळे हा जो नियम आहे हा खूप महत्वाचा आहे पुढचा नियम बघा पती कितीही दुराचारी असला त्याने दुसऱ्या स्त्रीसोबत जरी संबंध केले तरी त्याला देव मानायचं आणि त्याची सेवा करायची असं मनू सांगतो आणि पतीची सेवा करण्यातच महिलेचा स्वर्ग आहे ती डिवोर्स घेऊ शकत नाही लक्षात घ्या हे मुस्लिमांच्या डिवोर्स सिस्टीमवर का एवढे टपतात लक्षात घ्या तुम्ही हे याच्यासाठीच की यांच्याकडे डिवोर्स सिस्टम नाहीये त्यामुळे ते त्यांच्या डिवोर्स सिस्टीमला त्यांची डिवोर्स सिस्टीम ती काय पूर्ण आयडियल आहे असं मी म्हणत नाही पण कमीत कमी आहे त्यांच्याकडे डिवोर्स म्हणण्याची सिस्टीम इथे महिलांना ते स्वातंत्र्य नाही पुरुष मात्र त्या महिलेला सोडू शकतो तो इतर महिलांशी लपडे करू शकतो तो काहीही करू शकतो पण त्या महिलेला सोडायचा धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण धर्मशास्त्रसुद्धा नुसार अधिकार नाही ती विधवा झाली तर तिने दुसऱ्यासोबत संबंध करायचे नाहीत दुसरा पती करायचा नाही तिने स्वतःचं शरीर क्षीण करून घ्यायचं त्याच्यासाठी वेगवेगळे खाण्याचे मार्ग मनुश्रुतीने सांगितले आहेत क्षीण करून घ्यायचं मित्रांनो केशवपन महिलांचे हे जे पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणं आणि सती जाणं किंवा जो जोहार नावाचा जो प्रकार आहे की नवरा मारला गेला की तिने स्वतःला जाळून घ्यायचं हे या धर्मशास्त्रानुसारच आहे की तू आता विधवा झाली आहेस तुझा नवरा मेला आहे आता तुला जगून काही उपयोग नाही आहे तू दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात जाऊ शकत नाही दु� त्यापेक्षा तू तुझं जीवन संपव मग तू सती जा किंवा जवार हो किंवा पुढे थोडा माइल्ड मार्ग आला की केशवपन करून त्यांनी इतरांचं तोंड बघायचं नाही स्वयंपाकघरात जायचं नाही मंदिरात धार्मिक विधीत जायचं नाही हे महिलांवर जे लादलं गेलं हे ब्राह्मणी मार्गामध्ये या मनुच्या आचारसंहितेमध्ये दिलेलं आहे मुलीला वर निवडण्याचा अधिकार कुठल्या फक्त आपल्या वर्णामध्ये आहे किंवा आपल्यापेक्षा वरच्या वर्णामध्ये आहे आपल्यापेक्षा खालच्या वर्णामध्ये नाही अजून एक लक्षात घ्या हा मुद्दा फार महत्वाचा आहे आता जे लव जिहाद जे जे चाललेलं आहे यांचा हे या मनुश्रुतीच्या कायद्यानुसार आहे म्हणजे हिंदू मुलींनी कुठल्याही दुसऱ्या जातीमध्ये दुसऱ्या पंथामध्ये वर निवडायचे नाहीत यांचा त्यामध्ये खूप आत त्यांना अपमानित वाटतं यांना मनुचा कायदा मोडल्यासारखं वाटतं धर्मशास्त्राच्या विरोधात केल्यासारखं ते वाटतं म्हणून तो त्या मनुश्रुतीचा कायदा ते प्रत्यक्ष या संविधानाच्या देशामध्ये लोकशाहीच्या देशामध्ये आणू आहेत ते सक्सेसफुल होणार नाहीत हे एकविसावं शतक आहे हे ते विसरतात पण त्यानिमित्ताने त्यांना इलेक्शन्समध्ये फायदा होईल लोक हिंदू आणि लव जिहाद या नावाने मतदान करतात हे मी स्वतः दोन हजार चौदाच्या लोकसभा इलेक्शनमध्ये अनुभवलेलं आहे लव जिहादचा मुद्दा चालतो हे जे भक्त लोक असतात सर्वसाधारण जो माहिती नसलेला हिंदू असतो विशेषतः शूद्र जमातीतला याला हे कळत नाही त्याला वाटतं खरंच आपल्या मुलींचा जीव धोक्यात हो आहे आणि मुसलमान आपल्या मुलींवरच टपले आहेत त्यामुळे आपण आता भा भाजपलाच मतदान करू ह्यात ते ओढले जातात मित्रांनो स्त्रीचं कर्तव्य आहे पतीची सेवा करायची आणि प्रजनन करायचं मुलांना जन्माला घालायचं आणि अशा अनेक असंख्य नियम मनुश्रुतीमध्ये आहेत की ज्याने फक्त ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि इतर हे कनिष्ठ आहेत तर मित्रांनो मग अनेकांना प्रश्न पडेल की ही इतकी विषमतावादी मनुश्रुती जर आहे तर ही एवढे वर्ष टिकलीच कशी इतके शतकं दोन म्हणजे जवळजवळ ही अडीच तीन हजार वर्षापासून अस्तित्वात आहे तर याला काही कारणं आहेत मित्रांनो एक म्हणजे यात खूप मोठं राजकारण हे लोक करतात जे मनुश्रुतीचे समर्थक आहेत यांची जी संस्कृती आहे याच्यावर मनुश्रुतीच्या सम समर्थकांची संस्कृती नावाचं आळसाळुंक्यांचं पुस्तक आहे जरूर वाचा सरांचं युट्यूबवर व्याख्यान देखील आहे यांनी काही नियम घालून दिलेत यातला पहिला नियम जो आहे तो असा की परधर्म भयावह स्वधर्मे मरणम श्रेष्ठ असा एक नियम करून दिला परक्या धर्मात जाऊ नका स्वधर्मात मेलं तरी चालेल दुसरा नियम त्यांनी केला होता की समुद्र ओलांडून जाऊ नका म्हणजे पलीकडे इकडे तिकडे जाऊन चांगलं काही शिकून येऊ नका इतर स्थांबान याच नियमात राहा तिसरं जे महत्वाचं आहे मित्रांनो ब्राह्मण संख्येने कमी होते ज्यांनी नियमावली केली ते तीन टक्के चार टक्के फक्त आहेत पण त्यांनी हाताशी क्षत्रिय आणि वैश्य धरलेत ते जवळजवळ दहा बारा टक्के आहेत आणि या क्षत्रियांना त्यांनी धर्मरक्षक बनवलं त्यांना क्षत्रिय स्टेटस खरं म्हणजे त्यांना आधी आपल्या पंथात घेतलं त्यांचं शुद्धीकरण केलं वेगवेगळे के विधी केले त्यांना सांगितलं तुम्ही रामाचे वंशज आहात तुम्हाला धर्मरक्षणाचा रोल आहे तुम्ही प्रसंगी जीव द्यायचा पण तुम्ही मंदिरांचं धर्माचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करायचं मंदिरांना आणि ब्राह्मणांना दान द्या यज्ञ करा सगळं आमच्याकडून शिका तर या क्षत्रियांच्या ताकदीवर हा नियम इतरांवर लादला गेला आणि तो आज देखील तसाच लादला जातोय तर क्षत्रिय आणि वैश्यांना देखील शूद्रांच्या शोषणातून फायदा होतो आज देखील होतो त्यामुळे हे टिकवण्यास खूप मदत झालेली आहे पुढचं जे आहे की ब्राह्मणी ग्रंथ जे लिहिले गेले मनुश्रुती वगैरे सगळे संस्कृतमध्ये लिहिले गेले इव्हन वेदसुद्धा जे सुरुवातीला मौखिक होते प्राकृतमध्ये बोलले जात हे सुद्धा संस्कृतमध्ये नंतर लिहिले गेले आणि आपल्याला सांगितलं गेलं की ही देवांची भाषा आहे आणि सगळ्यात जुनी भाषा आहे सगळ्या भाषांची जननी आहे हे सापखोटं आहे हे प्रू झालेलं आहे आता तर हे संस्कृत आणि फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय जे वरचा जो क्लास आहे राजे रजवाडे आणि ब्राह्मण यांनाच फक्त ती वाचण्याची ऐकण्याची मुभा आहे म्हणजे खालच्यांना ते करणारच नाही की यात नेमकं काय गौडभंग आलं आहे काय षडयंत्र आहे आता लोक संस्कृत वाचायला लागलेत बाबासाहेबांनी वाचली आळसाळुंक्यांनी वाचली आणि सगळेच आता संस्कृत वाचायला लागले त्यामुळे यात नेमका काय अर्थ लपलेला आहे हे षडयंत्र काय हे आता बाहेर यायला लागले तर या सिक्रसी ठेवल्यामुळे देखील हे सगळं टिकून राहिलं आणि पुढचं म्हणजे राजकारण कुठलीही राजकीय यंत्रणा आली मग ते बुद्धिस्ट असोत त्यानंतरचे ब्राह्मणी मार्गावर चालणारे राजे असोत पुषामित्र शृंगाच्या षड्यंत्रानंतर मग त्या ब्राह्मणी व्यवस्थेनंतर मोगल आले मोगलानंतर ब्रिटिश आले या कुठल्याही व्यवस्थेत ब्राह्मणी व्यवस्था टिकून राहिली या लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेला फारसा शह दिला नाही लोक जे शुद्र अस्पृश्य होते ते कन्वर्ट झाले मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन झाले मुस्लिम झाले सीख झाले पण ब्राह्मणांची जी ओरिजिनल संहिता आहे ती ओव्हरऑल टिकून राहिली त्यामुळे त्यांचं फावलं आणि होऊन म्हणून ही व्यवस्था टिकून राहिली तर यात एक राजकारण देखील होतं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शाह शाहू महाराजांच्या राज्यात देखील ब्राह्मणांचं वर्चस्व राहिलं यास यासारख्या सेक्युलर राजांच्या छत्राखालीसुद्धा हे लोक टिकून राहिले जगून राहिले आणि मग जशी यांची ताकद गेली शिवरायांची ताकद गेली तशी पुन्हा पेशवाई आली त्यांनी परत मनुश्रुतीचं राज्य आणलं आणि हे सगळं पुन्हा लागू केलं आणि आज कन्स्टिट्युशन जरी असली तरी विचार करा आज न्यायालय बघा युनिव्हर्सिटीज बघा मीडिया बघा तुम्ही प्रत्येक क्षेत्र बघा बँका बघा आर्थिक क्षेत्र बघा यात कुठेही या शूद्र बहुजन यांना यात रिस्पेक्ट नाही कुठल्याही तुम्ही पोलिस स्टेशनला जा किंवा कुठल्या ऑफिसला जा तुमच्या जातीवरून तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते न्यायालय तुमच्या जातीवरून बेल द्यायची की नाही न्यायालयात जे वर्षानुवर्षापासून सडतायत त्या लोकांची जात बघा तुम्ही आणि जे बाहेर पळून जातात लप गपले करून त्यांची जात बघा आणि जे अडकवले जातात जेलमध्ये सडतात ज्यांचे फास्ट कोर्टमध्ये ट्रायल घेऊन त्यांना जेलमध्ये टाकलं जातं हा जो भेदभाव चाललेला आहे आज देखील यात मनुश्रुती कुठे कुठे काम करते कुठेही एस सी एस टीचे जे सीट्स असतात आरक्षण या सीट्स सोडून इतर ओपनच्या सीटवर कुठेही आदिवासी दलित मुस्लिम या लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही तिकीट देखील मिळत नाही आणि ते लढले तरी त्यांना निवडून आणलं जात नाही म्हणजे लोकांच्या मनामध्येच ही जात हा वर्ण हे धर्म ब्राह्मणी मार्ग हा ठासून सांगितलेला आहे एखाद्या शहराचा आमदार हा अप्पर कास्टचा चालतो परंतु दलित आदिवासी चालत नाही त्याला रिझर्वेशन असेल तरच त्यातून ते निवडले जातात तर ही मनुश्रुती आज देखील काम करते आज देखील महिलांचे हाल चाललेले आहेत या मनुश्रुतीचा अंत झाला पाहिजे लोकांना वाटतं की हे कशाला गडेवुळे मुर्दे उखडायचे परंतु लक्षात ठेवा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे पुन्हा पुन्हा हे मनुश्रुती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतील आपण पुन्हा पुन्हा क्रांतीचा प्रयत्न करू हे पुन्हा पुन्हा प्रतिक्रांतीचा प्रयत्न करतील आणि परत आपल्याला त्या त्यांचा त्यांचा धर्म यदा यदा हित धर्म त्यांचा जेव्हा धर्म बुडेल तेव्हा ते, ते त्यांचे महापुरुष आणतील आणि आपल्याला नष्ट करतील आपल्या विचारांना नष्ट करतील तर ह्या मनुश्रुतीच्या जखडातून मनुश्रुतीच्या राज्यातून बाहेर पडणं ही तातडीची आवश्यकता आहे दिस इज इमर्जन्सी आणि आजच्या दिवसाला हे महत्त्व आहे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा याच्या शुभेच्छा देतो आणि पंचवीस डिसेंबरला दरवर्षी मनुश्रुतीची मुद्दाम आठवण काढायची त्याच्या नियमावलींचा मुद्दाम किस्सा गिरवायचा रिव्हिजन करायची आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी बाहेर येण्याची प्रतिज्ञा करायची सगळ्यांना या मनुश्रुतीच्या विषमतावादी अन्यायपूर्वक शोषण करणाऱ्या बिझनेस मॉडेलमधून बाहेर येण्याची प्रेरणा मिळो ताकद मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय संविधान